शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ यवतमाळात शेतकऱ्यांचा मोर्चा. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचे समर्थन आहे. या महामार्गाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी यवतमाळात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. संविधान चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. शक्तीपीठ महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे या महामार्गाचे काम सुरू करण्यात यावे. 8 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला. शक्तीपीठ हा महामार्ग गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे या समर्थनार्थ आम्ही सर्व शेतकरी बांधव आलेले आहोत. कारण हा यवतमाळ जिल्हा राजकीय पटलावर आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे आणि हा जर शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर इकडल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. त्यांच्या शेतीला आणि त्यांना रोजगाराच्या संदर्भात जे आज आत्महत्येचा कलंक लागलेला आहे आमच्या जिल्ह्याला तो पुसण्याचा एक चांगला म्हणजे संधी आलेली आहे. तर याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विशेषतः या नागपूरचे आपले सर्वांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंसुद्धा केंद्रात सरकार आहे. त्यांनी निधी उपलब्ध करून त्यांनी लक्ष घालून हा महामार्ग मार्गी लावावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका जर 7 दिवसात जर त्या सरकारने निर्णय नाही घेतला तर आम्ही पुढची दिशा आंदोलनाची दिशा ठरवणार. प्रकाश पाटील बुटले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.